गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार. आपण आज आलेलो आहे पुण्यातला किल्ला फिरायला आणि माझ्यासोबत आहे ओम आणि पाटीलसाहेब. आणि पाटीलसाहेब आज आपल्याला लीड करणार आहेत. आम्ही आलो आहे पुण्यातला एक खूप सुंदर देखणा परंतु अवघड असा किल्ला सर करायला. किल्ल्याचं नाव आहे किल्ले घनगड आणि आम्ही किल्ले घनगडच्या पायथ्याला आहे. आम्ही वर जाणार आहे आणि तुम्हाला आठवणीनं मी दाखवतो की किल्ला कसा आहे, कारण की किल्ल्याच्या आजूबाजूला दोन तीन छोटे आणि चांगले किल्ले आहेत, ते देखील पाहायचे आहेत. पण सध्या पहिलं घनगड करून घेऊ, नंतर आपण पुढचे किल्ले करू. माझ्यासोबत कनेक्टेड राहा, स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मेहू मागांत. घनगडला जाताना सुरुवातीलाच इथं तुम्हाला घनेश्वर महादेव मंदिर पाहायला मिळतं. इथं एक विरघळीचं स्मारक आहे आणि घनेश्वराचं मंदिर आहे. मंदिर अगदी उघड्यावरच आहे परंतु वरती आत्ता छत बांधलं आहे, परंतु खूप सुंदर मंदिर आहे आणि हे आठवणीनं पाहून जा. अरे वा, इथं घनगडला आलो आणि घनगडला इथं जे मंदिर आहे महादेवाचं त्याच्या शेजारी इथं विरघळीचं एक स्मारक केलं आहे. छोट्या छोट्या विरघळीत, जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की विरघळीचं वाचन करताना खालून वरच्या बाजूला वाचन करायचं, तर तशा प्रकारचे इथं विरघळी आहेत. साधारणतः एक पाच सहा विरघळी आहेत आणि पुरातन मूर्ती आहेत. फुटका नंदी एक आहे आणि बांधकाम असा व्हायला, कारण की अवशेष आजूबाजूला पसरलेले आहेत. महादेव मंदिर दाखवतो तुम्हाला. घनगडला येण्यासाठी पुण्यावरून तुम्हाला तामिनी घाटाच्या रूटला साधारणतः 60 किलोमीटर अंतरावर यावं लागतं. तामिनी घाटाच्या अगदी बॉर्डरवर आल्यानंतर उजव्या हाताला एक फाटा फुटतो भांबवडेला. भांबर्डे म्हणून गाव आहे त्या भांबर्डे गावाकडे, आणि त्या गावाच्या रूटनं पुढं आल्यानंतर एकोली गाव लागतं. तिथं एकोली गावात गाडी पार्क करायची आणि वरती चढायचं. परंतु तामिनी घाटापासून एकोलीपर्यंतचा रस्ता सध्या थोडासा खराब आहे, त्याच्यामुळं रस्त्याला काळजी घ्या, गाडी सेफ्टीनं चालवा, हेल्मेट यूज करा. टू व्हीलर येत असाल तर, फोर व्हीलरवर येत असाल सीटबेल्ट लावा प्लीज. घनगडावर येताना थोडं अंतर पार केल्यानंतर वेताळबाचं मंदिर लागतं. इथं या वेशीचा वेताळ मानलं जायचं, तर वेताळाची मूर्ती आहे इथं. इथून पुढं एक मंदिर आहे, तिथून पुढं दोन टप्प्यात आपल्याला किल्ला चढायचा. घनगड हा पुणे जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची 2567 फूट असून या किल्ल्याला एकोल्याचा किल्ला असं देखील म्हटलं जातं. किल्ल्यावर आल्यानंतर सुरुवातीला थोडंसं चढल्यानंतर काही स्तंभ तुम्हाला लागतात आणि त्याच्यानंतर गिरिजाई मातेचं मंदिर लागतं. मंदिराच्या आसपास तुमची राहण्याची सोय होऊ शकते, शक्यतो गावातच होते ते बरं पडते. आणि इथून हा सुळका आपल्याला चढायचा आहे, त्याच्यानंतर वरती घनगड आहे. तर आल्यानंतर हा एक विसावाचा पॉईंट आहे. इथं आल्यानंतर एक, जसं मी तुम्हाला विरघळ सांगितली तसं आठवणीनं हे स्तंभ पाहून जा, कारण हे पुरातन स्तंभ आहेत. साधारण 300 वर्षापूर्वीचे स्तंभ आहेत हे आणि आज देखील आहेत असे आहेत. हे सगळे बेसाल्टमध्ये काढलेले स्तंभ आहेत. घनगडच्या मारखिंड या सेकंड नंबरच्या स्पॉटवर आपण आलो आहे. मारखिंडीतून तुम्हाला सुधागडचा एरिया, व्हॅली मारखिंडीची आणि घनगडचा इकडचा बुरुज दिसतो, जो तुम्हाला आत्ता सध्या दिसतो आहे. म्हणजे जवळजवळ 50% घनगड तुम्ही चढला. इथून वर आपल्याला जायचं आहे पावसाळ्यात, हे दृश्य अतिशय अद्भुत असतं. कृपा करून मित्रांनो, इथं आल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की तिथं जाऊन फोटो काढावेत. काढण्याला ना नाही आहे, पण रिस्क काय घ्यायची, आपली स्वतःची काळजी घ्यायची, किल्ल्याच्या दगडांची काळजी घ्यायची. तर हे जर तुम्ही फॉलो केलं पाहिलं, मी देखील चढलेलो बरेच वर्षापूर्वी तिथं, परंतु मजा येते बघायला. परंतु सद्यस्थितीला काही गोष्टी, काही चुका कळल्यात ज्या आपण अवॉइड करायला पाहिजे.
पुणे शहरापासून घनगड साधारणतः 70 ते 75 किलोमीटर अंतरावर येतो, तर लोणावळ्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर मुळशीच्या पश्चिमेला असलेल्या कोरस बारस या मावळात घनगड किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. गडाच्या वाटेवर गारजाईचे मंदिर आणि दीपमाळा आपल्याला पाहायला मिळतात. गडाला चढायला सुरुवात झाल्यानंतर 50 मीटर चढून गेल्यावर आपण भग्न झालेल्या पहिल्या दरवाज्यातून किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करतो. दरवाजासमोरच दोन कोरीव गुहा किंवा लेण्या दिसून येतात. लेण्या शेजारून जाणारी वाट किल्ल्याच्या माथ्याकडे जाते. या वाटेवरील पायऱ्या तुटलेल्या असल्याने वाटेवर एक लोखंडी शिडी बसवलेली आहे. ही शिडी जिथे संपते तिथे बाजूलाच पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, घनगडावर काही गुफा आहेत दगडात कोरलेल्या, तर घनगडाचा उपयोग त्या काळी कैदखाना म्हणून केला जायचा. त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या गुफा इथं आहेत. इथं थोडंसं अवघड पार्ट आहे जो तुटला, मग त्याला आता शिडी लावल्या. शिडीवरून आपल्याला वर जायचं आहे. वर गेल्यानंतर फक्त इथं थोडासा व्हिडिओ प्रिकॉशन घेऊन करायचा, कारण की हात सुटण्याचे चान्सेस आहेत आणि खूप कातळ डेप्थ आहे. तर आपण जायचं. अरे कुकू पण आलं एक. चलो, हा थोडासा अवघड भाग असणार आहे, परंतु आपण चालायचं आहे. मित्रांनो, शिड्या देखील जुन्या आहेत तशा मजबूत, पण जुन्या आहेत. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेऊनच चढा. घनगडाचा हा एक दोनच टप्पे आहेत की जे थोडेसे अवघड वाटतात. बाकी घनगडच तसा किल्ला छान आहे बघण्यासारखं आहे. इथं वर आल्यानंतर इथं तुम्हाला पाण्याचं टाकं दिसतं, त्याच्यात आज देखील पाणी कातळात खोदून काढलेलं पाण्याचं टाकं. ते पाहून थोडंसं वर यायचं आणि मग इथं रोप आहेत अशा पद्धतीचे, हे पकडून पुढं यायचं, कारण स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, कॅमेरा दुसऱ्या हातात घेतो. हा रोप हा भाग तसा अवघड वाटतो, परंतु वरती येतात लोक. ज्याला थोडंसं किल्ले चढण्याची सवय ना, तो येऊ शकतो. पाटील साहेब एकदम व्यवस्थित. खाली बघूच नका, रोपला बघा ना. या रोप मजबूत आहे. ओमो फोन कशात ठेव, ओमो फोन कशात ठेव. इकडूनच या पुढे. हा ॲडव्हेंचर ट्रिक आहे थोडा. काय पावसाळ्यात हा भाग स्लिपरी होतो, त्याच्यामुळे पावसात थोडंसं टप पडतं. तुम्ही उन्हाळ्यात आला किंवा सप्टेंबर ऑक्टोबर नंतर आला तर तुम्हाला व्यवस्थित बघता येतो. ओम शिस्ती, ते मोबाईल खिशात ठेवून ये. पकड रो, पकड. इथे देखील एक पाण्याचं टाक आहे आणि ती तुम्हाला घनगडापासून खोदलेली टाकी पाहायला मिळतात. गवतावर पाय ठेवू नका मित्रांनो, गवतावरून पाय सटकतो. आणि जिथं रोप बांधलं त्याचा वापर करा, गरजेचं आहे. पायऱ्या असेल यार थोडंसं टप आहे ना, तर मग वापर करायचा. इमॅजिन करा त्यावेळेस कसे येत असतील लोक. तुटल्यानंतर इंग्रजांनी 1800 नंतर बऱ्याच किल्ल्यांवर तोफा टाकल्या आणि ते तोडलं गेलं. घनगडावरचा पाण्याचा हौद या ठिकाणी आपण पोचलो आहे. आपल्याला इथून वर जायचं आहे. हा भागचा सुद्धा थोडासा टप आहे, परंतु तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले संरक्षित केले, पुनर्बांधणी केली किंवा बांधले, त्या प्रत्येक किल्ल्यावर पाण्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं होतं. तर अशा पद्धतीची पाण्याची खोदीव टाकी आहे तिथं कातळात कोरलेली.
आणि आज देखील त्याच्यात पाणी पिण्याजोग्य जरी नसेल तरी पाणी आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची. चला की पाटीलसाहेब रोप पकडा आणि वर चला. एक मिनिट थांबा. ओके ठीक आहे. इथं पाहिजे हां तिथं पाहिजे नाही सर. ओके ग्रेट. हो मी येणार व्यवस्थित. रोप सोडू नका मात्र. फायनली माझा पार्ट आहे. काही गोष्टी किल्ल्यावर दिलेल्या असतात त्याचा वापर करा, कारण की बऱ्याच लोकांच्या अनुभवातून त्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या असतात. व्हिडिओ शूट करणं गरजेचं नाही. तिसऱ्या चौथ्यांदा आलो इथं आणि याच्या आधी तर ह्याच्यापेक्षा मोठे कॅमेरे घेऊन आलो आहे. हा पोचलो बाबा फायनली. हा तुटलेल्या पायऱ्यांचा भाग सोडून वर आलो आहे. वरचा गणगडाचा बालेकिल्ल्याचा शेवटचा दरवाजा राहिला आहे जो दरवाजा मी क्रॉस करणार आहे. अशा पद्धतीनं वर आलो. आणि अशा तऱ्हेनं फायनली आम्ही पोचलेलो आहे गणगडच्या दरवाजात, मुख्य दरवाजा बालेकिल्ल्याचा. जो दरवाजा क्रॉस करून आम्ही आता किल्ला फिरणार आहे. आम्ही आलो आहे आत्ता गणगडावर. गणगडाचा ध्वजस्तंभाचा बुरुज पाहिला आम्ही, त्याच्याबद्दल तिकडची बुरुज पाहिले, तिकडची काही अवशेष आहेत जे वाड्याचे अवशेष, आणि सर्वात मोठा बुरुज हा जो बुरुज आम्ही पाहिला आलेलो आहे. इथून तुम्हाला मागच्या बाजून तैलबाईला सुधागड वगैरे दिसतो, वरून सुधागडचा व्ह्यू दिसतो, व्हॅली दिसते, इकडचा डोंगर दिसतो, आणि जंग्या मला तुम्हाला दाखवायचे होते म्हणून आलो इथं. अशा प्रकारच्या जंग्या होत्या. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड, तैलबैलाच्या नैसर्गिक भिंती असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. तसेच नांदाड, भोरप्याची नाळ व सवाष्णी घाट या कोकणातील प्राचीन घाटवाटा, सालतरची खिंड देखील आपल्याला इथून पाहायला मिळते. सद्यस्थितीला गणगड संवर्धन मोहीम जी चालू आहे त्याच्या अंडर इथं बरंच डागडोजी झाली,
कचरा होता तो काढला गेला आणि विमानापासून मुळशीच्या त्या सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी घनगड संवर्धनासाठी काम करतात त्यांच्यासाठी मनापासून त्यांचं अभिनंदन आणि खूप खूप आभार की तुम्ही किल्ले संवर्धनासाठी इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करताय. किल्ले जतन करणे संवर्धन करणे आपलं कर्तव्य आहे आणि तुम्ही ते करता इथं येऊन इतक्या उंचावर येऊन इतक्या इतका त्रास असून त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. घनगड हा तसा किल्ला पाहिला तर छोटा किल्ला आहे, जास्त मोठा नाही आहे. तुम्हाला साधारणतः किल्ला वरती फिरायला अंदाजे एक 20-25 मिनटं लागतात. किल्ल्यावर यायला तुम्हाला साधारणतः अर्धा तास पुरतो. स्टेप्स आहेत, थोड्याशा प्रिकॉशन घेऊन यायचं वरती आणि थोडासा अवघड पाठ आहे तेवढा सोडला तर घनगड खूप छान किल्ला आहे. घनगडाच्या आजूबाजूला छोटी छोटी गावं आहेत, ती देखील पाहण्यासारखी आहेत. घनगडला आला तर घनगडाच्या पलीकडच्या बाजूला तैलबैला दिसतो, तो देखील किल्ला आपल्याला पाहता येतो. किंवा घनगडवरून पुढे गेला लोणावळ्या साईडला तर तिथं कोरीगड आहे जो अँबी व्हॅलीच्या आसपास आहे, तर तो कोरीगड देखील तुम्हाला पाहता येतो. असे सुंदर किल्ले आपण आपल्या एपिसोडमध्ये पाहू आणि असंच भटकत राहू. माझ्यासोबत कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत. घनगड किल्ला नेमका कोणी बांधला हे ज्ञात नसले तरी या किल्ल्याचा प्रथम उल्लेख निजामशाहीत केलेला आढळतो. हा किल्ला कोळी सामंताकडून अहमदनगरच्या निजामशाहाकडे आला. पुढे निजामशाही बुडवल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीतील सरदार धमाली देशमुख यांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार असलेल्या धमाली देशमुखांना स्वराज्यात सामील करून घेतले. त्याचबरोबर 1647 हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांना द्यावा लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. सन होते 1670-71. महाराजांच्या नंतर किल्ला मोगलांनी ताब्यात घेतलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही काळासाठी या किल्ल्याचा ताबा मराठ्यांच्याकडे होता. 1700 हा किल्ला शंकरजीर नारायण सचिवांच्या ताब्यात होता. परंतु छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात गेला. 1713 याचा ताबा परत एकदा मराठ्यांनी घेतलेला दिसतो. पंत सचिवांच्या हुकमानुसार कान्होजी आंग्रे यांनी कोरीगड, राजमाची, तुंग, तिकोना, लोहगड याबरोबरच घनगड जिंकून घेतला. पुढे 1714 बाळाजी विश्वनाथांच्या मध्यस्थीने छत्रपती शाहू महाराज व आंग्रे यांच्यात झालेल्या तहात हा किल्ला छत्रपती शाहू महाराजांच्याकडे आला. आपण इथं पाहता घनगडाचा भुयारी मार्ग जो इथून डायरेक्ट बाहेर पडायचा, ज्याला दिंडी दरवाजा म्हणलं जायचं. पुढे भाऊसाहेबांच्या तोतया प्रकरणात सुखनिदान या कान्होजी ब्राह्मण तोतयास या किल्ल्यावर काही काळ कैदेत ठेवण्यात आले होते. तसेच या तोतयाला मदत करणारा धोंडू गोपाळ केळकर यालाही इथेच कैदेत ठेवल्याचे उल्लेख मिळतात. बारबाही प्रकरणात राघोबादादांना मदत करणाऱ्या सकाराम हरी गुप्ते यांना देखील या किल्ल्यावर कैदेत ठेवले होते. त्यावेळी या किल्ल्याचा हवालदार अर्जोजी ढमाले असल्याचे तात्कालीन पत्रातून आपल्याला पाहायला मिळते. किल्ल्याचा कारखानीस रामचंद्र गोविंद याने सकाराम गुप्तेंना सोडवण्याची योजना आखली. मात्र ही गोष्ट किल्ल्याच्या हवालदार अर्जोजी ढमाले यांना समजली. सकाराम हरी गुप्तेंची पत्नी किल्ल्यावर येण्यास निघालेली असताना तिला वाटेत तैलबैलाजवळील घाटात गुप्ते यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली. या बातमीने बसलेल्या धक्क्यामुळे तिचे त्या घाटातच निधन झाले. तेव्हापासून त्या घाटाला सवाष्णी घाट अथवा सतीचा घाट म्हणून ओळखले जाते. 1777-1783 या काळात महिला कैद्यांबरोबर अनेक राजकैदी या किल्ल्यावर ठेवण्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आपल्याला पाहायला मिळतात. पेशवाईच्या शेवटी हा किल्ला बाळाजी कुंजीर यांच्या ताब्यात होता. बाळाजी कुंजीर यांच्याकडून कर्नल फ्रॉथरने हा किल्ला कोणतीही लढाई न करता जिंकून घेतला. सन होते 17 मार्च 1818. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, घनगडावर चढण्यापेक्षा उतरणं खूप अवघड आहे.
थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. गणगड तुम्ही पाहिला या, शक्यतो उन्हा अवॉइड करा. मी नेमका उन्हाळ्यात आलो आहे, परंतु काही कामं होती त्याच्या संदर्भात आलो, मग म्हणलो जाता जाता चला किल्ला पाहून जाऊया. तर ऑक्टोंबरनंतर जर तुम्ही किल्ल्यावर आला तर बघण्यासारखा किल्ला. ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, तीन महिने आहेत ज्या किल्ल्यावर तुम्ही या महिन्यात जर आला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं व्ह्यू मिळतात, फोटोग्राफ्स मिळतात आणि खूप चांगला आजूबाजूचा परिसर पाहता येतो. तर या गोष्टी करताना कायम लक्षात ठेवा, गडाचं पावित्र्य जपलं पाहिजे. गड संवर्धन करणे जसं आपलं काम आहे, तसंच गड सुरक्षित राखणे. गडाचे दगड असतात ते सुटतात, जुने झाल्यात, साधारणतः 350 वर्षापूर्वीचे किल्ले आहेत, 350-400 वर्ष झाली असतील. बरेच किल्ले असे आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या पण आधी बांधले गेले. राजा दुसरा भोज, त्याच्यानंतर चोल साम्राज्य किंवा त्याच्या आधीचे साम्राज्य होते, चालुक्य घराणे होते, त्या घराण्यात बांधले गेले. तर ते किल्ले खूप जुने आहेत, प्राचीन आहेत आणि त्यांचं दुर्गमत्व तेवढंच आहे. तर ते जतन करणं, संवर्धन करणं आपलं काम आहे आणि त्याच्यासाठी गड स्वच्छ ठेवा. गडावर कचरा करू नका. तुमच्यासोबत जी प्लॅस्टिकची बॉटल्स वगैरे जे काही तुम्ही आणले हे तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता तुम्ही, कारण की ते उलट हलकं होतं जाताना. तर निश्चितच तुम्ही ही काळजी घ्याल असं मला वाटतं. आणि इथून आपण आता खाली उतरायचं आहे, थोडासा टप एरिया आहे ज्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद करणार आहे आणि आपण खाली जायचं आहे दुसऱ्या किल्ल्याला. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ भीमा कान. जसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं, गड स्वच्छतेसाठी मुळशी गावातले बरेच तरुण आजही येतात गड, दर संडेला वगैरे किंवा सॅटर्डेला येऊन गड मोहिमा करतात, गड स्वच्छ करतात, गडावरचा कचरा काढला जातात. परंतु माझा असं मत आहे की गडावर कचराच होऊ नये, याच्यासाठी जर तुम्ही निश्चितच प्रयत्न करू शकाल आणि त्यांना सपोर्ट कराल. माझ्यासोबत आहेत मुळशीचे दोन तरुण जे इथं येऊन गड स्वच्छता मोहीम करतात, दर संडेला हे इथं येतात आणि गडाची डागडुजी आणि स्वच्छता करत असतात. तर या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आपण आता गडावरून खाली चाललो आहे तर म्हणून जाता जाता तुम्हाला ह्या गोष्टी दाखवायच्या, कारण की काय होतं, बऱ्याच ठिकाणी असे गड संवर्धनासाठी राबणारे बरेच तरुण आहेत की जे त्या गड संवर्धनासाठी काम करतात. तर ज्यावेळेस आपण जातो तर आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी अशी ठरली जाते की आपण गडावर कुठल्याही प्रकारचा कचरा देऊ नये. गडावर लाईटचं जे काम आणलेलं आहे त्याच्या वस्तू इथे टाकलेल्या आहेत आणि इतर राहत आहे दगडावर. आणि आपण हा दगड पाहायचा आहे, कारण की हा दगड भूकंपात सुटला आणि तिथे अडकला तर तो पाहायला जायचा आहे, कारण हा शेवटचा भाग राहिला आहे, हा पाहून आपण खाली उतरायचं आहे. आम्हाला या अनारोग साठवलं अगदी तसंच आहे, अनबिलिव्हेबल आहे. इथं मूर्ती आहे देवीची आणि हा भाग थोडासा तुटलेला आहे, परंतु हा भाग खूप सुंदर आहे आणि नैसर्गिकच ठेवता यावा यासाठी प्रयत्न करा. कधी कधी तुम्ही फोटो काढण्यासाठी अशा ठिकाणी जाता पण तुम्हाला वेगळंच काहीतरी पाहायला मिळतं, तर त्यातली एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला दाखवायला आवडेल. किल्ल्यावरून ज्यावेळेस पाण्याचा आउटलेट यायचं तर ते अशा पद्धतीनं बाहेर काढलं जायचं, दगड खराब होऊ नये, दगड फुटू नये किल्ल्यावरून म्हणून, तर अशा पद्धतीनं ते पाणी बाहेर काढलं जायचं. इथं पायऱ्या केलेलं आहे आणि तिथं एक वेगळ्या पद्धतीचं एक काय म्हणतात त्याला, नाली काढलेली आहे ॲक्च्युली. तर ती किल्ल्यातून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था होती त्या काळी देखील आणि खूप चांगल्या पद्धतीनं केली होती. तुम्ही इथं देखील पाहू शकाल, इथून आउटलेट जे बाहेर येते त्याच्यासाठी सेपरेट नाले बांधले होते आणि किल्ल्याच्या बांधणीतलं हे वैशिष्ट्य आठवणीनं घनगडावर आल्यावर पाहून जा. ग्रेट यार, त्यावेळची लोकच ग्रेट.